ब्रेक नंतर वास्तु कुंडली या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत। पंडितजी मगाशी जसं मी विचारलं की मला गुणमेलनाबद्दल जाणून घ्यायचं, तर गुणमेलन करणं किती महत्त्वाचं, किंवा एखाद्या मुलाला किंवा मुलीला लग्न ठरवताना अडचणी येत असतील तर त्यावर काय उपाय? आता यासंबंधी अजून मी मगाशी कसं सांगितलं, कुंडली बघताना विवाहामध्ये यश आहे की नाही आहे हा फर्स्ट ॲनालिसिसचा पार्ट एखाद्या ज्योतिषाचा येतो, नंबर वन। नंबर टू, कुंडली बघताना गुणमेलन ज्यावेळा आपण करतो, एखादी मुलगी आहे, एखाद्या मुलीचं रास आणि तिचं नक्षत्र या दोन गोष्टी बघितल्या जातात, आणि त्या मुलाबरोबर गुणमेलन करताना रास आणि नक्षत्र या दोन गोष्टी बघितल्या जातात। रास आणि नक्षत्र हे पंचांगामधून मध्ये बघून लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन करून विदिन 20 ते 25 सेकंदात सांगितलं जातं की या मुला मुलीचे गुण 10 गुण जुळतात का 36 गुण जुळाले म्हणजे लग्न जुळायला हरकत नाही असा त्यामध्ये एक पाठ येतो। पण माझ्यासमोर 36 गुण जुळलेले शेकडो डायवोर्सी मला माहिती आहेत, म्हणजे गुणमेलन करायचं नाही असं आहे का? गुणमेलन करायला पाहिजे, पण गुणमेलांना 100% त्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही, कारण गुणमेलन करताना त्यामध्ये मंगळ हा बघितला जात नाही। गुणमेलन करताना वैवाहिक जीवनात डायवोर्स असणाऱ्या पत्रिकेमध्ये राहुकेतूची पोझिशन आहे, शनी मंगळाची पोझिशन आहे, या गोष्टीचा अभ्यास ह्या गुणमेलनामध्ये काहीच होत नाही। त्यामुळं गुणमेलनावरच फक्त लग्न करायचं हा क्रायटेरिया हा बेसिक नॉलेज असलेल्या लोकांचा असतो। मी कधीही पत्रिका जुळवताना गुणमेलन ह्या पॉईंटकडे बघत नाही, कारण त्यामध्ये एक नाडी दोष आला तर लग्न करू नका असं असतं, एक नाडी दोष असेल लग्न केलं तर काहीही फरक पडत नाही हे मी परत सांगतो आहे, कारण माझ्यासमोर एक नाडी दोष असलेले लोक आहेत की ज्यांना 2-2, 3-3, 4-4 मुलं आहेत आणि ती मुलं सगळी व्यवस्थित जिवंत आहेत, फक्त ब्लड ग्रुप वेगळा पाहिजे हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे। मृत्यू शराष्ट योग जरी असेल तरीसुद्धा त्याला असं प्रावधान आहे की तुम्ही मृत्यू शराष्टकाची शांती करून लग्न करू शकता। पॉईंट तिसरा, कडक मंगळ आहे, लग्न करू नका, मंगळ असेल अनेक लोक पत्रिका फेकून देतात, असं करण्याची पण काही गरज नाही आहे। जरी मंगळ जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, मंगळ कुणाला नसतो, मंगळ बऱ्याच लोकांना, ज्या काय पत्रिका जगामध्ये आहेत ह्या जगामध्ये पत्रिका असलेल्या 40% लोकांना मंगळ आहे। मंगळ असेल तर माणूस रागीट असतो, अग्रेसिव्ह असतो, एवढंच आहे, पण त्याला मॅच करताना मुलगी त्याचप्रमाणे शांत आणि व्यवस्थित बघितलं तर काय प्रॉब्लेम येत नाही। हे मॅचिंग करताना पत्रिका म्हणजे जे आपण चौकोनी पत्रिका रेक्टँगलची पत्रिका बघतो त्यातले ग्रह बघणं गरजेचं आहे। ते ग्रह बघायला ज्या लोकांना येत नाही ती लोकं गुणमेलनाचा आधार घेण्याची शक्यता आहे असं मला वाटतं, कारण मी सेकंडरी बघतो। पहिल्यांदा मी कुणा समजा तुमच्या घरात का मुलीची पत्रिका गुणमेलनं बघायची, मी ऑन द स्पॉट की बघणार किंवा मुलीच्या पत्रिकेत मुलगीचा स्वभाव कसा आहे, कशा पद्धतीचा आहे, मुलाची पत्रिका या मुलाच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनाचं सुख आहे का, मुला त्या मुलाच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनात सुखच नाही समजा, तर या मुलीचं पुढं गुणमेलन बघायचा संबंध काय येतो, तिचं तुमचा पार्ट क्लिअर होऊन जातो की या मुलं समजा तुम्ही एखादं स्थळ आणलं त्या स्थळासाठी एखादा मुलगा बघतो आहे आणि त्या मुलाच्या पत्रिकेत डायवोर्सचा योग मला स्पष्ट दिसतो आहे, मग गुणमेलन करायची काय गरज आहे? म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की पत्रिकेचा ॲनालिसिस, मी पत्रिका बघितल्या बघितल्या वैवाहिक जीवन सुख चांगला आहे की नाही हा यस चांगला आहे असं म्हटलं काही गुणमेलन बघायची गरज नाही, डायरेक्ट लग्न करून टाका काही होत नाही। लग्न ठरण्यासाठी 100% उपाय आहेत, फक्त तुम्हाला मी काय म्हटलं, आय एम लाईक अ डॉक्टर, डॉक्टरकडं तुम्ही गेल्यानंतर डॉक्टर काय करतो, पहिल्यांदा तुमचा रिपोर्ट बघतो, ॲनालिसिस करतो नक्की तुम्हाला काय आजार आहे। म्हणजे अनेक वेळा कसं होतं पत्रिकामध्ये लग्न न ठरणं हा क्रायटेरिया असतो, पण काहींची लग्न 10-10 वर्ष ठरत नाही, काहींची लग्न 6 महिने ठरत नाही, काहींची लग्न 2-2 वर्षात ठरत नाहीत, म्हणजे लग्न न ठरणं हा क्रायटेरिया। म्हणजे कसं, ताप तरी आलेलाच आहे, ताप येताना कॅन्सरमध्ये पण ताप येतो, त्यामध्ये तुम्हाला टायफॉईडमध्ये पण ताप येतो आणि फ्लूमध्ये पण ताप येतो, हा ताप कसला आहे दॅट इज रोल ऑफ डॉक्टर। तसंच मी ज्योतिषाचा दृष्टिकोन जेव्हा विचार करतो तेव्हा पत्रिका बघितल्यानंतर ती पत्रिका किती निगेटिव्हिटी आहे का त्यामध्ये लग्न ठरण्यासाठी, किती रेझिस्टन्स देते ती, म्हणजे ती खरंच एवढी खूप लग्न न होणारी पत्रिका आहे किंवा ठीक आहे डायवर्स होऊ होणारी पत्रिका आहे किंवा थोडं लग्न डिले होऊ शकतं हे ऑन द स्पॉट बघितल्या बघितल्या मॅक्झिमम 30 सेकंदात कळतं। यामध्ये दोन्ही पत्रिका बघणं गरजेचं आहे, भावचलित पत्रिका पण गरजेची आहे आणि जन्मलग्न पत्रिका बघणं गरजेचं आहे, या दोन्ही पत्रिकेतलं अनालिसिस केल्याशिवाय प्रिडिक्शनला कुठलाही ज्योतिष येऊ शकत नाही, दोन पत्रिका बघणं गरजेचं आहे, ही दोन्ही मी बघत असतो। ते एकदा बघितलं की आयडिया येते यस हा प्रॉब्लेम आहे, लगेच त्यामुळे उत्तर सापडतं। व्हॉट इज बेसिक रूट कॉज बिहाइंड दिस प्रॉब्लेम, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट। बेसिक रूट कॉज तुम्ही आला की नक्की कळालं की हा रूट कॉज आहे, त्याला उपाय द्यायचे। आता अनेक वेळा डायवर्स योग असलेल्या ज्या मुली असतात त्यांना कुंभविवाह मी करायला सांगतो, म्हणजे मातीच्या घड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर विष्णू स्वरूप समजून लग्न करून मग तो घडा पाण्यामध्ये सोडायचा किंवा फोडायचा, वन मॅरेज इज ओवर, तो इम्पॅक्ट तिथं आपण घालून टाकतो। नंबर 2, म्हणजे मुलांच्या दृष्टिकोनात आपण ज्यावेळेला काही अडचण येतात गरज असेल तर अर्कविवाह आपण करतो,
अर्कविवाह म्हणजे काय, रुईच्या झाडावर लग्न करणे की जो इम्पॅक्ट होईल लग्नाचा त्या ठिकाणी आपण काढून टाकण्यासाठी, हे सगळं विधान दिलेलं जे आहे ते आपल्या ऋषीमुनींनी दिलेले विधान आहेत. तर हे करणं हे झाले दोन उपाय. तसे कुठलं रत्न वापरलं पाहिजे, अनेक लोक बघा मंगळ असेल तर पोळं वापरतात. ज्या लोकांना मंगळ आहे त्यांनी पोळं अजिबात वापरू नये. आणि जो माणूस तुम्हाला मंगळ आहे म्हणून पोळं देतो त्याला ज्योतिषातलं काही समजत नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. ऑलरेडी ते मंगळ असतो, ऑलरेडी तो माणूस रागीट असतो, परत त्याला पोळं घालून अजून वाढवण्यात काही अर्थ असत नाही. तेव्हा बिलकुल घालू नका. मंगळ पोळं घालताना किंवा गोमेद आणि लसण्या पण अनेक लोक देतात, गोमेद आणि लसण्या घालता मधल्या पोटात या पोटात ते घातलं तरी सुद्धा कुठलंही काम लवकर तुमचं होत नाही. ही जे पापग्रहाची रत्न आहे ते वापरताना भयानक विचार करायला लागतो. मंगळ असेल तर पत्रिका डायव्हर्स होतो ॲब्सोल्युटली असं ॲब्सोल्युटली काहीही नाही आहे. मंगळ असेल तर फक्त त्याला मॅच करणारी पत्रिका, मुलामुलींची परफेक्ट, दोघांचं सायकॉलॉजी काय म्हणते, दोघांच्या पत्रिकेत एकमेत्र एकत्र फ्रेंडशिपसारखं लाईफमध्ये राहतील का, हा पॉईंट बघून त्याला उपाय देणं गरजेचं आहे. मानसिक उपाय असतात, आत्मिक उपाय असतात आणि शारीरिक उपाय असतात. यंत्र असतात, मंत्र असतात, काही दान करायचे असतं, काही ग्रहांचे दोष असतात म्हणून काही शांती असतात. त्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी बघितल्या ॲनालिसिस होतात, त्या उपाय देणं गरजेचं आहे, ते घेऊ शकतो. त्याबरोबर वास्तुशास्त्राचे पण काही उपाय त्यामध्ये आहेत की लग्न ठरण्यासाठी, ते पण उपयोगी पडतात. वा छान पंडितजी, पुन्हा एकदा थांबवावं लागते. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा वास्तुकुंडली.